दादा मल पाय ना. तर मित्रांनो, आता आपण आले भाज्या केव्ज या ठिकाणी, आणि आहे भाज्या केव्जचा समोरचा व्ह्यू. राम राम म्हणजे पूर्ण असं मी जातोय पाहण्यासाठी, आणि मी आता आंबेडकर चौकामध्ये आणि पुढे दादा आला आहे, आणि दादा नाही जातोय, दादाची फॅमिली आणि आम्ही जातोय. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण अजिंठा आणि वेरूळ कवर केलं होतं, तर या ब्लॉगमध्ये आपण जे बुद्धांचे केव्ज आहेत ते कवर करणार आहे, आणि आता दादाची फॅमिली सोबत आपण जातोय. समोर दादाची गाडी वगैरे आहे. पाटण धबधबा भाजी किल्ला अमी व्हॅली अमी हाऊस. हा इकडे लोक गोड आहे ना, लांब आहे पण इथून जरा. चला एकदा सांग कुठं आलो आपण. चला आज आपण भाजी लेणी बघायला आलोय मळवली मध्ये. बघा ना चप्पल एकदम हेच आहे, एक पिवळी आणि एक नारंगी. अवघ्या 2 तासाच्या रस्त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो भाजी लेणीच्या पायथ्याशी. भाजी लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळण तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहे. या बौद्ध लेणीमध्ये स्तूप आणि चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. Thank you.
मित्रांनो, भाज्या केवच डोंगरात असल्यामुळे या लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला रस्त्यापासून 400 ते 500 पायऱ्या वरती चढून जावं लागते. पायऱ्या जास्त मोठ्या असल्यामुळे आपल्या लगेच थकवा जाणवतो. एकदा की आपण लेण्याजवळ येऊन पोहोचलो की आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रूप पाहायला भेटतात. हा, मला कोणतरी पाहिलं असं म्हण तिकीट घेतो कोणतरी परवानगी नाही. तर रामराम मंडळी. तर मित्रांनो, आता आपण आले भाज्या केव या ठिकाणी आणि तुम्ही समोर आल्यानंतर आपल्याला भाज्या केवजमधलं ते चैत्यगृह आहे ते समोरच आपल्याला पाहायला भेटतं आहे. आणि इकडं साईडने ज्याप्रमाणे आपण अजिंठा आणि वेरूळ कवर केलं ते त्याच टाईपचंच आहे या ठिकाणी पण. आणि तुम्ही समोर एक नंबरला जर पाहिलं वरती एक मोठं असं एक जबूत दंडा बुद्ध तो प्राप्त झाला झाडा झाडाखाली ते पिंपळा झाड त्या टाईपचंच एक पिंपळाच्या पानासारखी कमान आहे. आणि आतमध्ये जे बुद्धांचं ध्यान करण्याची जागा आहे. तर आपण आता आज जातोय आणि आज जाऊन पाहतोय. भाज्या लेणी येथील चैत्य हा कदाचित सर्वात जुना जिवंत चैत्य हॉल आहे जो ईसा पूर्वी 2ऱ्या शतकात बांधला गेला होता. या स्तूपासह एप्सिडल हॉल आहे. छप्परवर ठेवण्यासाठी संरचनात्मक दृष्ट्या आवश्यक असलेल्या लाकडी स्तंभांचा अनुकरणाने स्तंभ आतील बाजूस वळतात. छताला प्राचीन लाकडी भासळ्या बसविल्या आहे. भिंती मौर्य शैलीत पॉलिश केलेल्या आहेत. एका मोठ्या घोड्याच्या नालाच्या आकाराचे मोठे छत आहे आणि आतमध्ये एक मोठे बुद्धांचे स्तूप आहे. तुम्ही तू बरा नाही बघ पहाटे कोणत्या बाहेरून बरा तुम्ही सगळे. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळे साधना केंद्र आहेत आणि आतमध्ये कोणी मूर्ती वगैरे काहीच नाही आहे. फक्त साधना केंद्र आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 केंद्र आहे. आणि हे समोरचा लुक ठीक आहे, तुम निक्स जाऊ दे प्रश्न फोटो घेतो. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी तो मार्ग आहे पण तो बंद केला आहे. खाली पाणी सगळं आणि समोरचा व्ह्यू. चैत्यगृह आहे आणि त्याच्यात आतमध्ये पिलर वगैरे आहेत आणि स्तूप आहे आणि पूर्णपणे लाकडाचं आहे ते वरतून लाकडं आणि कोण काय नाही. बाकी पुढे गेलेच आपले दादा ते आणि इथं तुम्ही पाण्यासाठी थोडं थोडं दिलं आहे टाक्या बी घ्या आणि आतमध्ये पाणी आहे. मित्रांनो, स्मारकाचा एक उल्लेखनीय भाग म्हणजे 14 स्तूपांचा समूह 5 आत आणि 9 बाहेर आहेत.
असं म्हणतात की स्तूप हे निवासी भिक्षुकांचे अवशेष आहेत जे भाजे येथे मरण पावले आणि तीन भिक्षुक अंपिनिका धम्मगिरी आणि संघदिना यांच्या नावाचा शिलालेख प्रदर्शित करतात. तर मित्रांनो, मेन कामानीच्या मेन लेणीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला भरपूर असे स्तूप पाहायला भेटतात. आपण ते आत्ता स्तूप पाहिले आणि आता आपण चाललो आहे पुढं. आणि पुढं आहे मस्तपैकी एक छोटासा वॉटरफॉल, तुम्ही बघू शकता समोर आहे. आणि वरती जो आहे कोणता किल्ला होतो, विसापूरचा किल्ला, विसापूर किल्ला समोर आहे. आणि इकडं आहे तो लोहगड ना, समोर आहे लोहगड. तर या लिवजपासून आपल्याला दोन किल्ल्यांचं दर्शन होतं, एक विसापूरचा आणि एक लोहगावचा लोहगाव किल्ला. आणि आता पुढं आल्यानंतर आपल्या वॉटरफॉलचे बेट समोरच सवळच आहे, तिथं पण आपल्याला थोड्या वा छोट चे ती रोखेल तर काही नाही है ना. आतमध्ये काही पायांचे पायाला त्रास व्हावा नाही म्हणून, कारण साधना करताना कित्येक दोन आठवडे बसावं लागतं एका जागेवर. लोक ते त्यांचं बसायचं आहे ते पाय. तर मित्रांनो, इथपर्यंत चालली मी. तर मित्रांनो, आपण राईट साईडच्या पूर्ण लेण्या कवर केल्यात, त्या धबधब्यापर्यंतच लेण्या आहेत. आणि आता आपण परत मागं चाललो मेन लेणीकडे. तर हा सगळा प्रवासचा खजिना आहे. आणि आता आम्ही पूर्णपणे लेण्या पाहिल्यात आणि आता आम्ही जातो आहे खाली जेवण वगैरे करायचं आता. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर मागचे ब्लॉग नसतील पाहिले अजिंठा आणि वेरूळ, तर माझ्या चॅनलवर ते सगळे ब्लॉग आहेत, ते ब्लॉग जाऊन पहा. आणि आपण ब्लॉग पूर्णपणे पहा आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. तर मित्रांनो, आमचा भाजे लेणी पूर्ण पाहून झाले. आणि आता आम्हाला लई भुका लागल्या आणि जेवणाची तयारी चालू आहे. आणि दुपारी सुट्टी झाली जेवणाची, आता आणि झाड शोधतो जेवण्यासाठी. तर आता इकडे जायचं प्लॅन चालू आहे समोर. तिकडे पाहू जागा भेटली तर मग आपल्याला जेवायचं. आणि बघा, दसरा महिना भर लांब राहिलं पण आधीच होईन मी सोनं घेऊन चाललं इकडूनच. तर चला अरे जेवण करू. भाजी लेण्या बघून आलो, आता जेवण करायचं. पुढे इकडे 4-4.5 किलोमीटर वेडसे लेणी बघायला जायचं. या जेवायला मस्त वाटतं समोरचं लोक. Thank you.